करावा लागतं. छत्रपती शिवाजी जी, महाराज गणेश अधिक अपडेट जाणून घेत राहणार आहोत. तत्पूर्वी आपल्याबरोबर विजय आपले प्रतिनिधी आहेत. विजय, पावसाची सध्या काय अपडेट आहे? मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो मुंबईतल्या अनेक भागांना बसलाय. बरोबर आहे. रात्रीपासून वसई विरार मध्ये पाऊस पडतोय आणि या जी पावसामध्ये आपण जर पाहिलं तर आतुले रोड आहे, ढाला नगर आहे, शिर्डी नगर आहे, या ठिकाणचे जे भाग आहे सकल पाण्याखाली गेलेले. आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण हा जो परिसर आहे पाण्याखाली गेलेला आहे आणि रस्ते जे आहे जलमय झालेले आहे, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झालेले आहेत. कामावर जाताना या ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे, त्यामुळे लोकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहे. अनेकांची वाहन सुद्धा यामध्ये बंद पडलेली आहे, त्यामुळे महापालिकेने केलेली साफसफाई नाले सफाई असेल यावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. जी, खरंय ही दृश्य आपण पाहू शकतोय. आजूबाजूचा तुम्ही परिसर दाखवू शकताय का? दाखवू शकतो. आपण जर पाहिलं की आता नालासोपारा आणि वसईला जोडणारा हा जो रोड आहे, या रोडची अवस्था आपण पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. अर्धी गाडी जी आहे या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे, त्यामुळे या ठिकाणचा संपूर्ण परिसर आहे जलमय झालेला आहे आणि लोक वाट काढून या ठिकाणी आपला मार्गक्रमण करत आहे. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वाहतूक किंवा पाणी घालवण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण खरं तर या ठिकाणी महापालिकेने रस्ता उंच केल्यामुळे हे जे पाणी आहे ते या सखल भागामध्ये साचलेलं आहे आणि संपूर्ण जो रस्ता आहे हा आता जलमय झालेला आहे. खरंय, पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे नागरिकांवरती त्याचा परिणाम होताना दिसतोय. तर जसं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय की मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती जे आहे ते पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यातून सकाळी जे चाकरमाने आहेत त्याचबरोबर शाळा महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या मुलांना सुद्धा त्याचा परिणाम सहन करावा लागतोय. आपण हे दृश्य पाहतोय, मोठ्या प्रमाणात दुचाकी ज्या आहेत त्या सुद्धा जवळपास अर्ध्या पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि अशातही शाळेकडे आणि कॉलेजकडे जाण्याचा जो मुलांचा ओघ आहे तो तसाच आपल्याला दिसतोय. ही दृश्य आपण पाहतोय. रात्रभर मुंबईला मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपलेला आहे आणि त्याचा हा संपूर्ण परिणाम दिसून येतोय. काहीशी उसंत काही भागामध्ये पावसाने जरी घेतली असली तरी सुद्धा पाण्याचा निचरा होत नाहीये. कुठेतरी पुन्हा एकदा पालिकेच्या कामकाजावरती आणि पालिकेनं ज्या प्रकारे पावसाच्या मी सर्कलवर शुभ सुरुवात करण्यासाठी 11,001 रुपयांचा शुभ वेलकम बोनस आहे की टुंगा सायन माहीम हा जो भाग आहे तो जलमय झालाय. त्याचबरोबर गोरेगाव मलाड अंधेरी या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे वाहतुकीवर कुठेतरी त्याचा परिणाम झालाय. स्थानिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली आहे. खरं तर कालपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत होता आणि त्यानंतर पुढील 48 तासामध्ये अशाच प्रकारे पाऊस पडेल असं सांगण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे रात्री पाऊस कोसळायला सुरुवात झाली. आपण ही दृश्य पाहतोय, कुर्ला परिसरातली ही संपूर्ण दृश्य आहे. तर संपूर्ण रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय, इतकं पाणी या सखल भागामध्ये साचलेलं आहे. तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुष्मिता यांच्याकडून. सुष्मिता, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, जनजीवन काहीसं विस्कळीत झालंय, काय अपडेट? काही तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत, मात्र आपण ही दृश्य पाहतोय. जवळपास गुडघ्याभर इतकं पाणी हा संपूर्ण सखल भागामध्ये साचलेलं आहे. त्याचबरोबर वाहनं जी आहेत ती देखील अर्धी पाण्याखाली गेली आहेत. ही दृश्य आपण अंधेरीतली पाहू शकतोय. सव्वेचा हा भाग आपल्याला दिसतोय आणि मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते तिथे साचलेलं आहे. जवळपास गुडघाभर भरेल इतपत ते पाणी संपूर्ण रस्त्यावरती सखल भागामध्ये साचलेलं आहे. ही आपण दृश्य पाहतोय अंधेरी भागातली. पुन्हा आपण आपले प्रतिनिधी सुष्मिता यांच्याकडे जाऊया. सुष्मिता, मुंबईमध्ये कोसळधारा बरसत आहे, जनजीवन विस्कळीत झालंय. आपण बघतोय की मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी पाहायला मिळत आहे. थेट परिणाम हा मुंबईकरांना पाहायला मिळतो आहे, लोकल सेवेवरती याचा परिणाम झालेला आहे. त्याचबरोबर ज्या ज्या सखल भागांमध्ये पाणी भरलेलं आहे त्या त्या ठिकाणी पंप हे बसवण्यात आलेले आहेत. विशेष करून रात्रीच्या वेळेमध्ये मुसळधार पाऊस हा अनेक वेळा अनेक ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे हा आपण बघतोय की हा परिणाम झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. सोबतच आपण जर बघितलं तर मुंबईसाठी मुंबई उपनगरांसाठी येलो अलर्ट दिलेला आहे, ज्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात
नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर आपत्ती विभागाकडनं सुद्धा ठिकठिकाणी अशा ज्या ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी विशेष अशा उपाययोजना सुद्धा करण्यात आलेल्या होत्या. ज्या विध्वस्त आपण आता बघू शकतो की या विध्वस्तमध्ये दिसतंय की सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, काही घरांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये भरती ओहोटीच्या वेळा लक्षात घेतला तर त्यावेळेलाच बरोबर हा पाऊस अधिक प्रमाणात झालेला होता. आत्ताच्या क्षणाला आपण बघितलं तर पावसाने काहीशी उसंत घेतलेली आपल्याला सुद्धा मुंबई शहर भागामध्ये पाहायला मिळते आहे. जी सुष्मिता, अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तत्पूर्वी आपण ही दृश्य पाहतोय, रुळांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्याचा परिणाम कुठेतरी रेल्वे वाहतुकीवरती झालेला दिसतोय. त्याचबरोबर सखल भागामध्ये सुद्धा तितकंच पाणी साचलेलं आपण पाहू शकतोय. काहीशी उसंत आता पावसाने घेतली आहे, मात्र मुसळधारा या कोसळतात, रात्रीपासून कोसळतात आणि त्याचा परिणाम हा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय. जवळपास गाड्यांचे अर्धे टायर जे आहेत ते पूर्ण पाण्याखाली गेले आहेत, चाकं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे जनजीवन जे आहे ते काहीसं विस्कळीत झालं आहे. रेल्वे मार्ग त्याचबरोबर रस्ते मार्गानं प्रवास करताना काहीशी कसरत करावी लागते. ही रात्रीची आपण अंधेरीतली दृश्य पाहतोय, अंधेरी सबवेतल्या भागातली ही संपूर्ण दृश्य आहेत आणि गुडघावर जे आहे ते पाणी साचलेलं आहे. कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सुद्धा तिथे तत्पर आपल्याला दिसत आहेत. रात्रीची ही दृश्य आपण अंधेरी परिसरातली पाहतोय. मुंबईला रात्रभर पावसानं झोडपलंय आणि परिणामी ही संपूर्ण दृश्य आपल्या समोर आलेली आहेत. तर सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालंय. आपण ही सकाळची दृश्य सुद्धा पाहू शकतोय. या पावसाचा फटका जो आहे तो सामान्य नागरिकांना बसतोय. काहीशी कसरत करून त्यांना पाण्यातून वाट काढत पुढे जावं लागतंय. तर पावसामुळे मुंबई लोकलला सुद्धा मोठ्या प्रमाणात ब्रेक लागलाय. रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलंय आणि त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरती होतोय. कुर्ला स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, आपण ही दृश्य पाहतोय. त्यामुळे रेल्वे वाहतूक करताना सुद्धा तारांब उडालेली दिसतीये. रेल्वे वेळापत्रकावरती त्याचा कुठेतरी परिणाम झाला आहे. काही गाड्या ज्या आहेत त्या उशिरानं धावत आहेत. कुर्ल्यातली आपण ही दृश्य पाहतोय. रस्त्यांवरती सुद्धा पावसामुळे गर्दी जी आहे, ट्रॅफिक जी आहे ती निर्माण झाली आहे. खरं तर रात्रभर झालेल्या पावसामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हालच झाले आपण असं म्हणू शकतो. सकाळची ही वेळ जी असते ती मोठ्या प्रमाणात ऑफिसला जायची असते आणि अशामुळे हे जे पाणी साचलंय त्यामुळे नागरिकांना कुठेतरी तारांबळ सहन करावी लागते. इतना परेशानी हो रही है, किंग सर्कल में इतना परेशानी हो रही है कि लोग बहुत परेशान. डेकैथलॉन 60 प्लस स्पोर्ट्स 6000 प्लस प्रोडक्ट्स. ये पानी जो चढ़ा हुआ है, हाँ, मेरी गाड़ी बंद पड़ गई. ट्रैफिक, घर पहुंचना है अभी. तो ये हर साल का दिक्कत है? हर साल का, हमेशा यहाँ पर पानी चढ़ता है. हमारे वहाँ पर साइन कोलीवाड़ा है, पंजाबी कैंप, जीटीबी नगर, वहाँ भी पूरा पानी भरा हुआ है. ही दृश्य पाहत होतो. त्यावेळेस नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. गाड्या बंद पडलेल्या आहेत त्यामुळे त्यांना काहीशी कसरत करावी लागते. मुंबईमध्ये जो रात्रभर पाऊस झाला त्याचा काहीसा हा परिणाम आपल्या डोळ्यासमोर येतोय. खरं तर सायन परिसरामधील रस्ता सुद्धा आता पाण्याखाली गेलेला आहे. रस्त्यावर नदीचं स्वरूप आलेलं आहे. सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारेवरची कसरत पाहायला मिळते. विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. विशाल, सध्याचे अपडेट्स काय? वृषाली, रात्रभर मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यामुळे मुंबईतील रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे आणि याचा परिणाम जो आहे हा रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल याच्यावरती झालेला आहे. सायन परिसरातील सगळी दृश्य आहेत. सायन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे सायन ब्रिजवरची वाहतूक जी आहे ही थांबवण्यात आलेली आहे. कारण का अनेक वाहनं ही या पाण्यामध्ये बंद पडत आहेत. जवळपास गुडघ्यावरपेक्षा अधिक जास्त पाणी जे आहे ते या सगळ्या मार्गांवरती साचलेलं आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात आपण जर पाहायला गेलं तर पावसाची गती जी आहे ती जरी कमी असली तरी संततधार जी आहे ही मुंबईत आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासून जी मुलं शाळेला गेली होती या मुलांना आता
आता शाळेतनं सांगण्यात आलेलं आहे की शाळा बंद आहेत, आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, ते सुद्धा या पाण्यातून वाट काढत जात आहेत. कोणत्या शाळेत आहेस तू आणि काय शाळेत गेल्यानंतर तुम्हाला सांगितलं? मी आंध्र एज्युकेशन मधले मी आहे. मी शाळा गेल्यानंतर त्या सांगितलं मी चेंबूरला राहतो आणि मध्यांवरती सकल भागात जे आहे हे पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते. मग पार परेल ते थेट भांडूप या सगळ्या दिशेपर्यंत अनेक ठिकाणी पाणी जे आहे हे साचलेलं आहे. आणि या सगळ्याचा परिणाम आता रेल्वे वाहतुकीवरती झालाय, कारण का ज्या प्रवाशांकडनं आपल्याला माहिती मिळते की दोन दोन तास ट्रेन प्लॅटफॉर्मवरती जे आहेत हे अनेक जण थांबलेले आहेत, मात्र ट्रेन जे आहेत हे येताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर मुंबईकर आपल्या कामानिमित्त बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते अशा पद्धतीनं पावसातनं वाट काढत जात आहेत. अनेक ठिकाणी मुंबईकरांनी आता ही परिस्थिती पाहून घराबाहेर पडणं गरजेचं आहे. आणि जे वाहनधारक आहेत किंवा जे वाहतूक करणारे आहेत या लोकांनी सुद्धा पाण्याचा अंदाज घेऊनच वाहनं रस्त्यांवरती जी आहेत ही चालवली पाहिजेत, कारण का जर पाण्याचा अंदाज आला नाही तर वाहनं जी आहेत ही पाण्यात